नमस्कार मंडळी इंडियन मॉम टीशामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी टिशा स्वागत करते आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता रेमेडीज रेसिपीज डी आय वाय शॉपिंग हॉल व्हिडिओ आणि डेली ब्लॉग व्हिडिओ तर गाईज आज तुम्हाला नावावरून लक्षात आलंच असेल की आज मी तुमच्यासोबत माझा अमेझॉनचं शॉपिंग हॉल व्हिडिओ शेअर करणार आहे आणि आज मी जे प्रोडक्ट मागवलेले आहेत ते मी रँडम प्रोडक्ट मागवलेले आहेत असं कुठलं प्र पर्टिक्युलर मी कॅटेगरी नाही मागवली की आ, होम डेकोरची मला जे प्रोडक्ट हवे होते ते प्रोडक्ट मी मागवलेले आहे तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात आणि सगळ्या ज्या प्रोडक्ट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही ते चेक करा आणि मला प्रोडक्टची प्राईज बिलकुल लक्षात नाही आहे तर मी ते बघून तुम्हाला सांगेन तर फर्स्ट जो प्रोडक्ट आहे तो हा चॉपर मी मागवलेला आहे आणि ॲक्च्युली जे प्रोडक्ट आलेले आहेत ते एकदम एक बॅच नाही आली माझ्याकडे सगळ्या प्रोडक्टची तर ते वन बाय वन मला डिलिव्हर झालेले प्रोडक्ट आहेत तर ते त्यातले जे काही प्रोडक्ट होते जे मला तीन चार दिवसापूर्वी डिलिव्हर झालेले आहेत आणि काही प्रोडक्ट मला पाच सहा दिवस झाले डिलिव्हर झालेले आहेत तर मी ते प्रोडक्ट ऑलरेडी ओपन केलेले आहेत कारण आता कोविड नाईन्टीनच्या सिच्युएशनमुळे मला पूर्ण एक दिवस ते प्रोडक्ट बाजूलाच ठेवावे लागले आणि प्रॉपर सॅनिटाईज करून ते मला ओपन करावे लागलेले आहेत आणि जर समजा काही त्याच्यामध्ये फॉल्टी पीस असेल तर तो मला रिप्लेस करण्यासाठी पण सगळे जे माझे पीस आलेले आहेत सगळे जे प्रोडक्ट मला डिलिव्हर झालेले आहेत ते सगळे अगदी प्रॉपर कंडिशनमध्ये डिलिव्हर झालेले आहेत त्यामुळे रिप्लेसची काही मला गरज भासली नाही एवढी आणि त्यामुळे आ... काही त्यातले जे प्रोडक्ट आहेत ते मी ऑलरेडी यूज केलेले आहेत त्यामुळे मी त्याचा एक तुम्हाला रिव्ह्यूसुद्धा देऊ शकते तर जो हा प्रोडक्ट आहे किचनचा चॉपर हा सोलिमो ब्रँडचा अमेझॉनचाच ब्रँडचा आहे हा आणि ह्याची प्राइस आहे टू फिफ्टी रुपीज हा फायबरचा बनलेला आहे पूर्ण याची बॉडी जी आहे ती फायबरची बनलेली आहे आणि इथे एक हँडल दिलेला आहे त्याला एक अशी दोरी दिलेली आहे जेणेकरून आपण ही खेचली की यातलं जे ब्लेड आहे हे गोल फिरतं आणि ह्याने अगदी फाईन चॉपिंग होतं जसं आपल्याला हवा आहे तशा प्रकारे आपण चॉप करू शकतो माझ्याकडे ऑलरेडी फूड प्रोसेसर आहे पण कधी लाईट जाते काही प्रॉब्लेम होतो आणि आता तर पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आमच्या भागामध्ये होत राहतो त्यामुळे मग मी हा हँडचॉपर मागवला आणि हा मी यूज पण केलेला आहे साधारण पाच दिवस झाले मी हा यूज केलेला आहे आणि हा इनर साईडने हा असा दिसतो आणि याचे असे तीन ब्लेड आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे त्याचे तीन ब्लेड आहेत आणि हे ब्लेड जे आहेत ते आपण ह्याला या बाउलमध्ये अटॅच करू शकतो आणि त्यामुळे हे डिटॅच होतात ब्लेड त्यामुळे आपण हा जो बॉल आहे तो आरामामध्ये आपण वॉश करू शकतो काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि तुम्ही पाहू शकता मी हा ऑलरेडी वॉश करूनच यूज केलेला आहे आता वॉश करूनच तुम्हाला दाखवते त्यामुळे खूप छान हा प्रोडक्ट आहे आणि मला फार आवडला यामध्ये अगदी बारीक मिरची पण होते शेंगदाणेसुद्धा मी यामध्ये बारीक केलेले आहेत छान बारीक झालेले आहेत तर बेस्ट प्रोडक्ट आहे आणि टू फिफ्टीमध्ये हा प्रोडक्टला मी बिग थम्सअप देईन छान प्रोडक्ट आहे जो नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो आहे आ, हे वॉलस्टिकर मागवले मी बरंच मोठा वॉलस्टिकर आहे मी हा जो माझ्या हातामध्येही बसत नाही आहे आणि पूर्ण फ्रेममध्येही बसत नाही आहे मला वाटतं तर या वॉल से मी बाजूला एक इमेज देईन कारण यामध्ये असं वॉलस्टिकर तुम्हाला नीट लक्षात येणार नाही आणि या वॉल वॉलस्टिकरची प्राईज आ, या वॉल स्टिकरची प्राईज आहे ओके हा वॉल सुद्धा मला टू फोर्टी नाईनला मिळालेला आहे आणि लिव्हिंग रूमसाठी आपण यूज करू शकतो हा वॉल स्टिकर बराच मोठा आहे ॲक्च्युली हा वॉल स्टिकर मी माझी जी स्टेसची पायऱ्यांची जी जागा आहे त्यासाठी मागवला होता कारण त्या पायऱ्यांच्या जागेवरती मला काहीतरी डेकोरेटिव्ह पीस हवा होता आणि तो प्रॉपर पीस मला मिळत नव्हता तर मग मी विचार केला की हा वॉलस्टिकर तिथे लावू शकतो आणि वॉल स्टिकर अप्लाय करायलाही फार इझी आहे त्यांनी या वॉल स्टिकरवरती अशा नंबर्स दिलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला लक्षात येतील जसं की हा एक नंबर हा एक नंबरचा स्टिकर आहे नेक्स्ट त्यांनी प्रत्येक स्टिकरवर त्यांनी नंबर दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला त्याचा सिक्वेन्स लक्षात येईल इथे सहा सात सॉरी फोर असे त्यांनी स्टिकरचा नंबर दिलेले आहेत जर हा वॉलपेपर मी लावला तर मी त्याचा स्क्रीनशॉट बाजूला इकडे किंवा इकडे देईन तुम्ही तो चेक करा कारण ह्याचा कलर मला फार आवडला आणि प्रॉपर तो एक छान पॅकेजमध्ये पॅक होऊन आला होता त्यामुळे याच्यामध्ये काही फॉल्टी पीस मला मिळालेला नाही आहे परत एकदा नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहेत हे कुशन कवर हा पाचचा सेट मला मिळाला आणि मल्टी कलरचा सेट आहे हा ज्यूटचं मटेरियल आहे आणि मला वाटतं हा थ्री ट्वेंटी फाईव्हला मला मिळालेला आहे याची प्राईज सांगते तुम्हाला येस थ्री ट्वेंटी थ्री ट्वेंटी फाईव्हला हा मला मिळालेला आहे आणि यापूर्वी देखील मी अमेझॉनवरून कुशन कवर मागवले होते सिक्स्टीन बाय सिक्स्टीनचं याची मेजरमेंट आहे आणि खूप छान मटेरियल uh, ज्यूट मटेरियलमध्ये मला मिळालेला आहे आणि याची थ्री डी प्रिंटिंग सांगितली पण ॲक्च्युली ही दिसायला काही मला थ्री डी प्रिंटिंग वाटत नाही आहे हे अशा प्रकारे आहे बटरफ्लायज आहे त्यावरती आणि चैनची जी क्वालिटी आहे ती पण छान आहे इनर मटेरियल पण खूपच छान आहे खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि यापूर्वी जे मी घेतले होते ते पण याच मटेरियलमध्ये घेतले होते लिव्हिंग रूमसाठी आता ज्या रूममध्ये मी बसले त्या रूमसाठीच मी घेतले होते तर त्याचाही कलर गेला नाही त्याच्यामुळे मला थोडंसं हे आवडले होते तर यामध्ये पाच कलर मिळाले वेगवेगळे हा येलो कलर एक आहे एक पर्पल कलर एक आहे सगळे बटरफ्लायचे प्रिंट आहे याच्यावरती नेक्स्ट आहे तो पिंक कलर आहे मोरपंखी कलर म्हणू शकतो आपण याला मोरपंखी कलर मिळालेला आहे आणि लास्ट एक पॅरेट ग्रीन कलर हां आणि सगळे पीस जे आहेत ते एकदम छान आहेत दिसायलाही फार छान दिसतात तर हे होता पाचचा सेट आधीचा मला पण वाटतं इमोजीसचा पाचचा सेट होता आणि थ्री ट्वेंटी फाईव्हमध्ये पाचचा सेट कुशन कवरचा फार छान प्रोडक्ट मिळालेला आहे हा नेक्स्ट जे आहे प्रोडक्ट ते आहे बेडशीट तर हे डबल बेडचं बेडशीट आहे आणि पिंक कलरमध्ये आहे यामध्ये थोडासा कॅमेऱ्यामध्ये कलर याचा थोडासा असा लाईट दिसतोय पण हा प्रॉपर पिंक कलर आहे तर यामध्ये हा डबल बेडचाच आहे आणि यामध्ये भरपूर व्हरायटी होती म्हणजे ही जी प्रिंट आहे ती मी पोलका डॉट घेतलेली आहे व्हाईट कलरचे पोलका डॉट आहेत यामध्ये पण यामध्ये भरपूर व वेगवेगळ्या प्रिंट होती स्टार होते मला वाटतं एक गाडीचं लहान मुलांचं जे बेडशीट असतं तसं होतं पण मला एक डिसेंट बेडशीट हवं होतं त्यामुळे मी हे चॉईस केलं यासोबत मला दोन पिलो कल कवर मिळालेले आहेत आणि मा मला वाटतं हे बेडशीट मी फोर हंड्रेडला घेतलं डबल बेडचं आहे आणि याचं जो मटेरियल आहे कॉटन ते फार छान आहे कॉटन प्रॉपर कॉटन नाही म्हणता ना पण थोडंसं असं मिक्स्ड मटेरियल आहे याचं तर हे सुद्धा बेडशीट छान आहे याचं पण मी स्क्रीनशॉट देन स्क्रीनवरती तुम्ही चेक करा तर मी मागच्या वेळेस एक शॉपिंग केली होती लोकल शॉपमधून तर ते बेडशीट मी सिक्स हंड्रेडला घेतलं होतं सिक्स हंड्रेडच्या आसपास मी ते घेतलं होतं पण त्या त्यापेक्षा ही क्वालिटी मला खूप जास्त आवडली आणि फोर हंड्रेडमध्ये हे बेडशीट खूपच छान आहे हे सगळे प्रोडक्ट होते होम डेकोरचे आणि आता जे मी प्रोडक्ट दाखवणार आहे ते माझे सगळ्यात फेवरेट प्रोडक्ट आहेत स्किनसाठी मागवलेले आहेत स्किन थोडी डॅमेज झाली आहे माझी आणि त्याला रिपेअर करण्यासाठी मी फर्स्ट टाईम ऑनलाईन प्रोडक्ट मागवलेले आहेत आणि रिव्ह्यू फार पाहिले होते त्यामुळे मी परचेस तर केलेले आहेत आणि मला वाटते दोन तीन प्रोडक्ट मी ऑलरेडी यूज करायला सुरुवात केलेली आहे चार ते पाच दिवस झाले मी ते प्रोडक्ट यूज केलेत आणि जर समजा मला दहा ते पंधरा दिवसामध्ये काही जरा वेगळा इफेक्ट जाणवला चांगले वाटले तर तो देखील एक रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर मी जे प्रोडक्ट मागवले आहेत ते आहेत हे प्लमचे प्लमचे मी ग्रीन टीचे जे सिरीज होती ती मागवलेली आहे आणि त्यामध्ये मी हे एक फेसवॉश टोनर आणि नाईट जेल फर्स्ट आपण फेसवॉशने सुरुवात करूया तर हा जो प्रोडक्ट आहे प्लमचा ग्रीन टीचा पोर क्लिन्झिंग फेसवॉश सेवन्टी फाईव्ह एम एलची क्वांटिटीमध्ये हा प्रोडक्ट येतो आणि याची एम आर पी आहे थ्री फोर्टी फाईव्ह तर मला हा प्रोडक्ट मिळाला होता तीनशे दहा रुपयाला तर कारण आत्ता बघाल तुम्ही ॲमेझॉनवर चेक कराल तर बरीच यावरती डिस्काउंट चाललेला आहे तर याची जी ट्यूब आहे ती अगदी नॉर्मल आपले जे फेसवॉश असतात अशा फॉर्ममध्ये येते हे आणि याची जी फेसवॉश जो आहे यातला तर तो असा एकदम क्लिअर म्हणतो ना तसा आहे आणि जेल बेस म्हणतो तसा क्लिअर जेलचा आहे आणि त्याच्यामध्ये एकदम बारीक मायनोट असे पार्टिकल्स आहेत जे आपल्या स्किनला स्क्रब करू शकतात एक्सफोलिएट करू शकतात तर मला तर हा चार पाच दिवस झाले यूज केलेला आहे प्रॉपर रिव्ह्यू देईन मी तुम्हाला नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो आहे टोनर Uh, आणि हां प्लमचे जे प्रोडक्ट आहेत ते हंड्रेड uh, पर्सेंट वेगन आहेत कुठलीही क्वालिटी नाही आहे यामध्ये आणि प्लमचं हे ग्रीन टीचं अल्कोहोल फ्री टोनर आहे आणि मला अल्कोहोल फ्री टोनर हवं होतं तर मिळालं मला ते प्लममध्ये आणि याची प्राईज आहे थ्री नाईंटी रुपीज पण मला याच्यावर देखील डिस्काउंट मिळाला होता आणि साडेतीनशेला मला हे प्रोडक्ट मिळालं आणि याची जी क्वांटिटी आहे ती आहे टू हंड्रेड एम एल आणि लास्ट जो प्रोडक्ट आहे तो आहे हा प्लमचं नाईट जेल आणि यापूर्वी मी कधीही नाईट जेल यूज केलं नाही पण थोडीशी स्किन चेंज व्हायला लागली त्यामुळे मग मी हे प्रोडक्ट मागवलं हे आजच डिलिवर झालेलं आहे त्यामुळे मी याबद्दल काही सांगू शकत नाही मी अजून एकदाही ते यूज केलेलं नाही आहे सकाळी डिलिव्हर झालेलं आहे पण रात्री मी हे यूज करेन आणि तुम्हाला नक्की ह्याचा देखील रिव्ह्यू देईन तर ही अशी बॉटल आहे आणि त्याच्यावरती मेटलचं असं झाकण आहे आणि असं एक त्याच्या आतमध्ये व्हाईट कलरचं असं झाकण दिलेलं आहे आणि आतमध्ये प्रोडक्ट आहे हे एक प्रोडक्ट आहे आणि एक लास्ट प्रोडक्ट जे मी मागवलेलं आहे ते आहे हे एम कॅफेनचं ग्रीन टी फेस सिरम यामध्ये विटॅमिन सी आहे याची प्राईस फाईव्ह सिक्स ट्वेंटी फाय आहे पण हे मला डिस्काउंट जाऊन फाय नाईन्टी फायला मिळालं तर हे देखील जे डार्क पिगमेंटेशन आहेत ॲक्ने मार्क आहेत त्याला रिड्यूस करतं हे अशा प्रकारच्या बॉटलमध्ये आलेलं आहे आणि ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी एकदम थिक कन्सिस्टन्सी आहे इतर सिरमसारखी नाही आहे याची कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारची एकदम थिक कन्सिस्टन्सी आहे आणि हे पण मला डिलिव्हर होऊन साधारण चार ते पाच दिवस झालेले आहेत हे पण मी यूज केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे पण मला आवडलं आणि ह्याचा जो स्मेल आहे तो फार छान आहे ज्यांना स्ट्रॉंग स्मेल आवडत नाही म्हणजे जा मी तर जास्त स्ट्राँग स्मेल प्रेफर करत नाही तर हा एकदम त्याचा स्मेल आहे तो एकदम लाईट स्मेल आहे त्यामुळे हे एक प्रोडक्ट छान आहे ह्याचा देखील रिव्ह्यू मी तुम्हाला देईन तर हे होते सगळे प्रोडक्ट जे मी ॲमेझॉनवरून मागवले होते आणि कुठल्याही प्रोडक्टने मला डिसअपॉईंट केलं नाही तर सगळे प्रोडक्ट खूप चांगल्या कंडिशनमध्ये मला रिसिव्ह झालेले आहेत आणि जर तुम्हाला यातले कुठले प्रोडक्ट बघायचे असतील परचेस करायचे असतील तर या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तुम्ही जरूर चेक करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय